पुढचा प्रश्न आहे. आणि आणखी एक चित्र आम्हाला सुखद पाहायला मिळालं म्हणजे दादांचं स्वागत नाही दुःखाने केलं तुमच्या उपस्थितीमध्ये. चला पुढे. सर तुम्ही आज प्रश्न संपलेत का? तुम्ही आज पुण्यात आहात, तुमचं शिक्षण तुम्ही म्हणाल पुणे झाले, पण याच पुण्यातनं वेदांत सगळं प्रकल्प गेलं आहे, कसं बघता सर या सगळ्या राजकारणामध्ये? मी कालही या बाबतीमध्ये बोललो, विधानसभेच्या बाबतीमध्ये, आणि जे टीकाटिप्पणी आमच्यावर होते, विशेष करून 2 महिने झाले आमचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे, 2-3 महिने झाले असतील, परंतु काल देवेंद्रजीने सांगितलं वेदांतांनी आधीच म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधीच त्यांची मनस्थिती ही झालेली होती की या ठिकाणी या राज्यामध्ये इथं आमचा प्रकल्प न लागता आम्ही गुजरातमध्ये जावं, आणि याचं कारण तेच होतं. म्हणजे जवळपास 5 जानेवारीला त्यांनी पत्र दिलं सरकारला या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये, परंतु 6 महिने सारी दखलसुद्धा त्या पत्राची घेतली गेली नाही. एखादी बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये या कंपनीसोबत या ठिकाणी घेतलेली नाही, आणि म्हणून त्यांची उदासीनता बघून त्या ठिकाणी या प्रकल्प जे मालक आहेत, संचालक आहेत, त्यांना असं वाटलं की यापेक्षा गुजरात बरं. ही खरं त्यामागची भूमिका आहे. माननीय सुनीलजी अग्रवाल यांनी तेच सांगितलं की आमची मानसिकता 2 महिने आधीच झालेली होती की आम्हाला गुजरातमध्ये प्रकल्प न्यायचा आहे. तर म्हणजे टीका करत असताना मला वाटतं की त्यावेळचे जे राज्यकर्ते आहेत त्यांनाही कळायला पाहिजे की आपण काय केलं. मी काल सांगितलं की तुम्हाला वायनरीसाठी बैठका घेता येतात, दारूवरचा टॅक्स कमी करण्यासाठी तुम्ही बैठका घेतात, परंतु एवढा मोठा प्रकल्प की ज्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे तो या ठिकाणी टिकवण्यासाठी तो राहावा यासाठी आपल्याला एक अर्धरातसुद्धा बैठकायला किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी वेळ आपण त्या ठिकाणी दिला नाही, आणि आता उगाच आमच्यावर टीकाटिप्पणी या ठिकाणी आपण करतात, मला वाटतं हे कोणालाही मान्य होणार नाही. मला जर एवढा विश्वास आहे हिंदुत्वावर तर 40 जणांनी राजीनामा द्या, 41 मी पण राजीनामा देतो आणि निवडून येऊन दाखवा जनतेला. मग ज्यावेळेला तुम्ही आमच्यासोबत विधानसभेमध्ये लढलात 2.5 वर्षापूर्वी आणि तुम्ही आमच्या पाठीमध्ये खंजीर कोपसून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलात, मग त्यावेळेला आपल्याला एका सुचलं नाही, आपण माननीय मोदीजींचे फोटो लावून त्यांना या ठिकाणी भाषणाला बोलवून, भाजपच्या नेत्यांना या ठिकाणी भाषणाला बोलवून आपण निवडून आलात. आपण 55 आपली संख्या गेली. आपण जर 1-16 त्यावेळेला लढला असता तर आपण 20 पोहोचला नसतात, हा माझा दावा आहे. 20 आपले 18 खासदार या ठिकाणी निवडून आले आहेत, 2 खासदार आपले निवडून आले नसते. मग त्यावेळेला आपण राजीनामा दिला असता, मग त्यावेळेला आपल्याला वाटलं असतं की आपण मोदीजींचं नाव घेऊन त्यांचे फोटो लावून अलायन्समध्ये निवडून आलेलो आहोत भाजपसोबत, मग त्यावेळी आपण राजीनामा दिला असता तर आपण 10 आल्या नसतात 55, मग त्यावेळेला आपण असं का नाही केलं? म्हणून असं या असं करा तसं करा जर तर या गोष्टीला काही अर्थ नाही. आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण आपलं कौशल्य दाखवा आणि मग निकाल आल्यावर आपल्याला कळेल की आपण कुठे आहोत, जनतेच्या मनामध्ये काय आहे.